नगर बाल बालविद्या मंदिर डोंबिवली इयत्ता तिसरी विषय परिसर अभ्यास विज्ञान पाठ तेरा आपला आहार सुस्वागत मुलांना मागच्या भागात आपण आहार जास्त किंवा कमी का होतो याविषयी माहिती मिळवली आज आपण अंग मेहनत करणाऱ्या लोकांना भूक जास्त लागते तसेच अन्न पदार्थातील विविधता हे भाग बघणार आहोत माहीत आहे का तुम्हाला पाणी भरणे कपडे धुणे घर झाडून पुसून काढणे ही अंग मेहनतीचीच कामे आहेत ही कामे करणाऱ्या व्यक्तींना भूक जास्त लागते ही कामे करणारी व्यक्ती स्त्री असो अथवा पुरुष त्यांना पुरेसे अन्न मिळणे गरजेचे असते माहित आहे का तुम्हाला मोठे होताना शरीराची वाढ वेगाने होते म्हणून या वयात मुलांना आणि मुलींना भरपूर आहार मिळायला हवा अन्न पदार्थातील विविधता भूके कमी जास्त खातो त्यावरून आहार थोडा आहे की जास्त हे ठरते ही झाली आहाराविषयी एक माहिती आपण कोणते अन्नपदार्थ खातो ही माहिती पण घ्यायला हवी म्हणजे आहाराविषयीची माहिती पूर्ण होईल निरनिराळ्या लोकांच्या आहारात निरनिराळे अन्नपदार्थ असतात त्यांची कारणे काय असतील एका घरात रोज ठराविकच पदार्थ बनवले गेले तर तेच अन्नपदार्थ सतत खावे लागतील जेवण कंटाळवाणे होईल म्हणून अन्नपदार्थ आलटून पालटून करतात जेथे भात भरपूर पिकतो तेथील लोकांच्या खाण्यात भात जास्त असतो तर ज्या भागात ज्वारी किंवा बाजरी जास्त पिकते तेथील लोकांच्या जेवणात भाकरी जास्त असते काही लोक काही भागात गहू जास्त पिकतो त्या भागात गव्हाची पोळी खातात समुद्रात मासळी भरपूर मिळते म्हणून कोकणातील लोकांच्या आहारात मासळी जास्त असते वर्षाकाठी ऋतुमानाप्रमाणे वेगवेगळ्या भाज्या आणि फळे वेगवेगळ्या वेळी मिळतात त्याप्रमाणे आहारातील अन्नपदार्थातही फरक पडतो म्हणजे उन्हाळा पावसाळा हिवाळा या ऋतूत वेगवेगळ्या भाज्या आणि फळे मिळतात एखादा समारंभ असेल तर काही वेगळे अन्नपदार्थ करतात सणासुदीच्या दिवशी गोडधोडाचे जेवण करतात आपण काय काळजी घ्यायची प्रकृती म्हणजे तब्येत प्रकृती चांगली हवी असेल तर आहाराविषयी काळजी घ्यावी लागते म्हणून घरी बनवलेले सर्व पदार्थ खावेत न आवडणारे पदार्थ खायचेच नाहीत असे करू नयेत मोड आलेल्या कडधान्यांच्या उसळी आणि पालेभाज्या आहारात वारंवार असाव्यात अधूनमधून जेवणात दही किंवा ताक असावे वर्तमानपत्रात किंवा दूरदर्शनवर शीतपेयांच्या खूप जाहिराती असतात अनेक खाद्यपदार्थांच्याही जाहिराती असतात ते पदार्थ विकत घ्यावेत असा मोह पडतो ते पदार्थ चवदार रस्त्यात आकर्षक वेष्टनात मिळतात पण ते आरोग्याला चांगले असतीलच असं नाही Thank you.